ताजा बातम्यांसाठी MDTV न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. गणेशा जीतेची संघर्ष कथा या मळत्या खाली वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दानशूर यांनी दखल घेतली. सेना जिल्हा संघर्ष प्रमुख यांनी त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली. जन्मताच अपघातावर मात करून संघर्षमय आयुष्य जगणाऱ्या, हात नसताना पायाने आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू ठेवणाऱ्या दिव्यांग गणेशला आता मदतीचे हात पुढे येऊ लागले. त्यात भर घातली आहे शिवसेनेचे जिल्हासह संपर्क प्रमुख अरुण चौधरी यांनी. त्यांच्या संघर्षमय कथेची दखल घेत गणेशा जिद्दीच्या संघर्षात आणि त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी अरुण चौधरींनी पुढाकार घेतलाय. गणेशा शिक्षणाचा सारा खर्च आणि शिक्षणाचा पालकत्व त्यांनी स्वीकारले. भविष्यात मोठा अधिकारी होण्याचं आणि संरक्षण दलात जाण्याचं स्वप्न त्याने बाळगलंय. अनेकांनी त्याच्यावरील वैद्यकीय उपचारासाठी देखील खर्च करण्याची तयारी दाखवली आहे. मदतीचा पूर अखंडपणे त्याच्यावर असा सुरू राहील हीच अपेक्षा. अशा दिव्यांग गणेशला उभारी देण्यासाठी साऱ्यांनी पुढे येऊन त्याच्या पाठीशी उभं राहण्याची आता गरज येऊन ठेपली आहे. शिक्षणासाठी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याचा सर्व खर्च यापुढे शिवसेना करेल आणि त्याचप्रमाणे पैसे अभावी त्याच्या शिक्षणात कुठेही खंड पडणार नाही याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे दिव्यांग गणेशच्या वडिलांनी समाधान व्यक्त केलंय. अरुण चौधरी यांच्या दोन्ही सुपुत्रींनी मोठ्या बहिणीसारखं प्रेम लावलं. या छोट्याशा लहान भावाला त्या दोघींनी मोटरसायकल वरून शहरात चक्कर मारून आपुलकीने त्याला शहदा शहराचं दर्शन घडवलं आणि यावेळी गणेशच्या डोळ्यात अश्रू दाटले होते तर दुसरीकडे आनंद गगनात मावीन असा झाला होता. यावेळी उपसरपंच विलास पवार, ग्रामपंचायत सदस्य दीपक गिरासे, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, संतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. गणेश माळी हा अस्लोच्या विद्यार्थ्याची बातमी गेल्या 3 दिवसापासून वृत्तपत्र आणि नेशनल चॅनलवर पाहण्यात आली. त्या अनुषंगाने मी आणि आमचे कार्यकर्ता अस्लोच इथे त्याच्या शाळेत जाऊन त्याची विचारपूस केली आणि गणेशच्या शिक्षणासंदर्भातली आणि आरोग्याच्या संदर्भातली सगळी जबाबदारी शिवसेनेच्या वतीने आम्ही घेतली आहे आणि भविष्यात त्याला उच्च शिक्षणासाठी जो काही खर्च येईल ते शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्याला मदत करू. त्याच्या जिद्दीला आम्ही सलाम करतो की दोन हात नसल्यामुळे तो शिक्षण म्हणून शाळेत जात असतो आणि त्याचं उद्दिष्ट शिक्षणात खूप मोठं असल्यामुळे शिवसेनेने त्याचे दत्तक घेण्याची मानस केलं आहे आणि तसं मुख्याध्यापकांना आम्ही सांगून देखील आलो आहोत की गणेशच्या संदर्भात जेही शैक्षणिक अडीअडचणी असतील ते शिवसेना दत्तक म्हणून याला स्वीकारलेलं आहे. त्याला सगळी मदत शिवसेनेच्या माध्यमातून करू. मुळात म्हणजे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिवसैनिकांना 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ब्रीद वाक्य आमच्या शिवसैनिकांना मध्ये दिलेलं असल्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही शिवसेना शहादा तालुका शिवसेनेने गणेशला शैक्षणिक पुत्र म्हणून दत्तक घेतला आहे. मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्र शाळा येथील इयत्ता 2 च्या वर्गात शिकणारा एक अपंग विद्यार्थी गणेश अनिल माळी हा इयत्ता 2 शिकत असून त्याचे दोघंही हात नसल्याने त्याला बऱ्याचशा गोष्टीच्या अडीअडचणी येत असतात. शिक्षणाच्या बाबतीत त्याला खूप आवड आहे, खेळण्याच्या बाबतीत आवड आहे, बऱ्याचशा गोष्टी तो स्वतःहून सांगू इच्छितो की मला हे बनायचं आहे, मला ते बनायचं आहे, या सगळ्या गोष्टी तो करतो आहे. तर त्याच्यासाठी आमच्याकडे आत्ताच शिवसेनेच्या याच्यातून अरुण आप्पा यांनी आम्हाला असं सहकार्य दाखवलं आहे की बाबा त्या विद्यार्थ्यासाठी जे जे काही लागत असेल, शैक्षणिक असो, आरोग्य असो, या सगळ्या बाबतीत आम्ही त्या बाबतीत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. केव्हाही फोन करा, आम्ही तत्पर आहोत. तुम्ही त्या गोष्टीसाठी कुठलंही हे करू समजू नका की आम्ही काय हे करू शकणार नाही. तुम्ही जेही सांगितलं ते आम्ही त्या विद्यार्थ्यासाठी करायला तयार आहोत असं आम्हाला लाभत राहो एवढीच आमची हे राहील. आमच्या जिल्हा परिषद शाळेतील जे जो विद्यार्थी गणेश अनिल माळी हा गावातून किंवा सगळ्या याच्यातून सहभागातून त्याला जे जे काही आर्थिक सहाय्य मिळत आहे तेही पण शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी त्या विद्यार्थ्याला दत्तक घेतलेलं आहे आणि ते दत्तक घेणाऱ्यांचं नाव आहे अरुण आप्पा. नंदुरबारहून प्रवीण चव्हाण, MDTV न्यूज जिल्हा प्रतिनिधी.